बातमी आहे अमरावतीमधून. या जिल्ह्यातील शहापूरमध्ये शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे चक्क जम्मू काश्मीरमध्ये जात असल्याची घटना घडली होती आणि आमदार बच्चू कडूंनी हा सगळा प्रकार निदर्शनास आणला होता. त्यानंतर आता बच्चू कडू म्हणतात की आम्ही हा सगळा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याचं सांगितलंय आणि कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी आता बच्चू कडूंनी जी माहिती दिली होती त्याला उत्तर दिलेलं आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, माझ्या जिल्ह्यातल्या दर्यापूरमधले 155 शेतकरी आहे, त्यांचं अनुदान जम्मू काश्मीरला जातं त्याची पण तक्रार दिलेली आहे. ते टीव्हीवर बातमी आले मुंडे साहेब. आता अमरावतीतल्या शेतकऱ्याचं अनुदान जर जम्मू काश्मीरमध्ये जात असेल तर याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय आहे? आता शहापूर नावाच्या गावामध्ये, शहापूर नावाचं त्या गावामधल्या ह्या 82 शेतकऱ्यांचं नाव आहे. आता पोर्टलवर पीएम किसान च्या पोर्टलवरती याची नोंद झाल्यावर त्याचा कोड जेकेनी झाला. तिथेही एक शहापूर नावाचं गाव आहे जम्मूला. त्यामुळं ही दुरुस्ती करण्याचा संदर्भातला प्रस्ताव सुद्धा केंद्राकडे आपण 3 महिन्यापूर्वीच पाठवलेला आहे.